म्हणजे माझं शिक्षण तसं 10वीत झालं. तिथून पुढे मग आम्हाला मोठ्या भावाने सांगितलं की आपल्याला काहीतरी बिझनेस करायचा आहे. तर माझ्या भावाचा लय मोठा पाठिंबा आहे, म्हणजे वडिलासारखाच एक पाठिंबा आहे. तरुणांनी आपलं एक ध्येय ठरवलं, त्या ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा. जायचं पुढे तर हरायचं. नमस्कार, मी शाल्वी सर्च मराठीमधून. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की सर्च मराठी नेहमीच तुमच्यासाठी काही ना काहीतरी नवीन घेऊन येत राहतं, तसंच आत्ता आपण शून्यातून वर येऊन स्वतःच्या पायावर खंबीर उभा राहिलेले असे उद्योजक यांची मुलाखतीची सिरीज घेतो आहे. यात आज आपल्यासोबत आकाश प्रकाश दबडे सर आहेत. सर, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत आहे. तर यांचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं झालं तर यांची एक अकॅडमी आहे आणि त्या अकॅडमीचे ते कोल्हापूर शाखेचे ओनर आहेत. ज्ञानदीप अकॅडमी अशी ती अकॅडमी आहे आणि यू पी एस सी एम पी एस सीचं ट्रेनिंग या अकॅडमीमध्ये दिलं जातं. अगदी त्यांचं एक लायब्ररी पण आहे आणि त्यांची एक बुकशॉप पण आहे आणि त्यात त्यांनी खूप, आता त्यांनीच तुम्हाला सांगतील. सुरू करूयात आपण. सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायला आवडेल की तुमचं बालपण कसं होतं आणि कुठे गेलं? माझं बालपण सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लेंगरे गावात गेलं. म्हणजे मी तिथे शाळेला होतो 5वी ते 10वीपर्यंत. म्हणजे माझं शिक्षण तसं 10वीत झालं. तिथून पुढे मग आम्हाला मोठ्या भावाने सांगितले की आपल्याला काहीतरी बिझनेस करायचा आहे. त्याने मला चांगला पाठिंबा दिला. ते परत आम्ही काय केलं, माझे भाऊ ज्ञानदीपला लेखक असल्यामुळे मला हे ते कोल्हापूर हे असं हे दिलंय शाखेचं. मग त्यासाठी मग आम्ही परत शाखा चालू केली. परत पोरांना आम्ही डिस्काउंट द्यायला केली. डिस्काउंट दिल्यानंतर परत शाखेला चांगला रिस्पॉन्स भेटल्यानंतर परत आम्ही अभ्यासिका चालू केली. म्हणजे जे डिस्काउंट आम्ही पुण्यात भेटतो मुलांना, म्हणजे गोरगरिबा मुलांना पुण्यात जावं लागतं, तर त्यांना खर्च होत नाही, म्हणजे खर्च परवडत नाही किंवा पुस्तक घ्यायला पैसे नसतात, त्या डिस्काउंटमध्ये आपण कोल्हापूर जिल्ह्यात शाखा चालू करून हे केलं. ग्रेट ग्रेट, ही खूप मोठी इन्स्पिरेशन आहे. कारण सर, पहिला स्वतःच्या भावाकडून मोटिवेशन घेऊन आपण त्यात स्वतः उतरून त्यांच्याकडून मोटिवेशन घेऊन दुसऱ्यांना मोटिवेट करत आलेत आत्तापर्यंत. आणि नक्की ह्या अकॅडमीचा जन्म कधी झाला किंवा ह्या अकॅडमीची संकल्पना काय होती? 2017 साली आम्ही कोल्हापूरात आलो. अच्छा. आम्ही बुकशॉप चालू केलं दुसऱ्या गल्लीत. तिथून पुढे तर आम्हाला रिस्पॉन्स नाही भेटला म्हणून आम्ही काय केलं, परत ते बुकशॉप वर घेतलं फायबरचं. पण मग ते राजारामपुरी पोलिटिशन समोर आपण बुकशॉप चालू केलं, ऍडव्हर्टायझिंग केली जरा. मग पोरांना माउथ पब्लिसिटी घेऊन, म्हणजे तिथून परत आमची एवढी ॲड झाली की आम्हाला एक नंबर. आता माझं कसं आहे, होलसेल पण आहे, रिटेल पण आहे, विथ अभ्यासिका पण आहे. आणि होलसेल माझं 3 जिल्ह्यात आहे. तिथून 3 जिल्ह्यातमध्ये 50 ते 60 दुकानदार आपल्याकडून माल घेतात आणि कस्टमर म्हणजे म्हणलं तर एक आपल्याला 5-10 हजार कस्टमर आहे आपलं. ह्यातून त्यांनी पुस्तकालयातून डिस्काउंटमध्ये देतात कारण त्यांना एक माहिती आहे की जी मुलं असतात त्यांनी आता स्वतः त्यातून गेल्याशिवाय त्या गोष्टीची जाणीव नसते. तर जी गरीब मुलं असतात, युजली सरांना चांगलंच माहिती असेल की एम पी एस सी यू पी एस सीला अशीच मुलं जास्त वळतात आणि त्या मुलांना गरज असते ती खरं तर फंड्सची, कारण त्यांना ती नसते, तेवढी उपलब्धी नसते कुटुंबात. अगदी अगदी. तर त्यांच्याकडे ते पुस्तकं सुद्धा घेण्याची एक तेवढी सुद्धा कपॅसिटी नसते. तर त्यासाठी सरांचं काम खूप मोठं मला वाटतं की मनापासून त्यांनी एक समाजकार्यच म्हणावं लागेल तसंच करतात. तर मला जाणून घ्यायला आवडेल की ही जी आता तुम्ही शाखा जी सांभाळताय याचा कारभार वाढत चाललाय आणि रिस्पॉन्स सुद्धा खूप चांगला मिळतोय तुम्हाला, तर या पुढे त्याची संकल्पना काय आहे तुमच्या डोक्यात? यापुढे कसं आहे, आता आपण महाराष्ट्रात अजून शाखा चालू करणार आहे म्हणजे गोरगरिबांसाठी. आणि दुसरी गोष्ट, अभ्यासिका 2021 मध्ये आता 2-3 अभ्यासिका चालू करणार आहे आणि बाहेर पण जिल्ह्यात, म्हणजे सांगली असेल, कराड असेल, कोल्हापूर, सगळ्या शाखा सगळीकडे करणार आहे. तेवढ्याच रेटमध्ये जे कोल्हापुरात भेटतात त्या रेटमध्ये बाकीच ठिकाणी येणार आहे. ग्रेट. विद्यार्थ्यांसाठी असं काय वेगळे उपक्रम किंवा त्यांच्यासाठी असं काही स्पेशल तुम्ही केलं आहे त्याबद्दल जाणून घ्यायला जास्त उत्सुकता आहे मला. विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आपण कसं आहे, डिस्काउंटच दिला विद्यार्थ्यांसाठी. ओके. जास्त म्हणजे कसं आहे, 100 रुपयाची जर गोष्ट असेल तर ते आपण 60 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलं विद्यार्थ्यांसाठी. आणि स्वस्तात म्हणजे आपल्या दुकानाचं नाव फक्त कसं, डिस्काउंटसाठी. डिस्काउंटमुळे आपल्याकडे कस्टमर आहे भरपूर. आणि भावना खूप चांगली आहे, त्यात काय वादच नाही. आता तुम्ही स्वतः तरुण आहात आणि तुम्ही स्वतः एवढं सगळं राबवताय, एवढं सगळं सांभाळताय, एवढी मोठी जबाबदारी सांभाळताय,
तर मुलांना युजली काय प्रॉब्लेम्स येतात किंवा त्यांना काय कशाप्रकारे ट्रेनिंग दिलं जातं, इंटरॅक्शन वगैरे जास्त महत्त्वाचं असतं, त्या बाबतीत काय बोलाल? मुलांना काय प्रॉब्लेम आले ना, आपण कसं जेवढे आपला आतापर्यंत अधिकारी झाले त्यांचं मार्गदर्शन देतो त्यांना, म्हणजे कसं करायचं अभ्यास, काय करायचा, किंवा गायडन्स करायला आपण अधिकारी देतो, म्हणजे जेवढे आपल्या नंदी अकॅडमीमधून झाले त्यांना गायडन्स करायला सांगतो त्या मुलांना. ग्रेट, गायडन्स खूप मोठी गोष्ट आहे आणि तीच तोच यांचा मेन मुद्दा आहे. आता मी जसं म्हटलं तुम्ही तरुण आहात, तर आपल्या तरुण पिढीला किंवा आपल्या व्ह्यूअर्सना एक संदेश द्यायचा झाला की मोटिवेट करायचं झालं तर तुम्ही काय संदेश द्याल? तरुणांसाठी कसं आहे, तरुणांनी आपलं एक ध्येय ठरवं आणि त्या ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा चांगले चांगले. ग्रेट, म्हणजे ध्येय असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातून तुम्ही पुढे जाणं किंवा कोणाशी कोणामुळे तुम्ही मोटिवेट होत असाल तर त्या माणसांचं एक प्रेरणा घेऊन तुम्ही हिंमत दाखवून पुढे जाणं खूप गरजेचं आहे. आता सर स्वतः जसं आपल्या पायावरती उभारले तसं कोणत्याही उद्योगात किंवा कोणत्याही बिझनेसमध्ये रिस्क ही असतेच, ती घेण्याची तयारी फक्त असावी आणि कुठल्याही बिझनेसमध्ये पुढे जाऊन आपल्याला यशस्वी होण्याची एक प्रेरणा मिळावी त्यासाठी पाठिंबा लागतो, जसं सरांना त्यांच्या भावाचा. मला माझ्या भावाचा लय मोठा पाठिंबा आहे, म्हणजे वडिलासारखाच एक पाठिंबा आहे. ग्रेट ग्रेट, त्यांना सुद्धा हरायचं नाही कधी, आपल्याला जायचंय पुढे तर हरायचं नाही, पुढे जायचंय. त्यांना सुद्धा हे ऐकून खूप आता छान वाटत असेल तर हा संदेश तुम्ही सगळ्यांनी नक्कीच जोपासावा असं मला वाटतं. आज एवढा मोलाचा वेळ त्यांचा काढून सर आपल्या स्टुडिओला आले त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.